आमची अशी भानगड झाली की मेच्या शेवटच्या आठवड्यात आमची पेरणी झाली धुळवापेत. आता धुळवापेत पेरणी झाल्यानंतर एक महिना पाऊस लांबणीव गेला आणि पाऊस लांबणीव गेल्यानंतर जून मध्ये पाऊस चालू झाला. भरपूर पाऊस पडला एक 15-20 दिवस. 15-20 दिवसांनी रोप लागणीला आली आणि पाऊसच गेला. आता पाऊस गेल्यानंतर शेतकऱ्यांनी सगळी उपासमारीची वेळ आली आमच्या. आता आम्ही कसं काय करायचं. भोर तालुक्यात जुलै महिन्याच्या 15 आठवड्यात मुसळधार पाऊस पडला, त्यामुळे सगळीकडेच पाणी झालं. मात्र आठवड्यापासून पावसाने ओढ दिल्याने भात लावणीला पाण्याअभावी अडचणी निर्माण झाल्यात, त्यामुळे भात पिके अडचणीत आहेत. पाण्याअभावी तर्वे कोरडे पडल्याने लावणीही रखडल्यात. लावलेली भात खाचरे कोरडी पडू लागली आहेत. ऐन हंगामात पावसाने दडी मारल्याने तालुक्यासह हिरडस, मावळ, आंबवडे, खोरे परिसरातील भात लावणी अडचणीत आली आहे. पावसाळ्यात कडक ऊन पडत असल्याने भाताचे तर्वे पाण्याअभावी कोरडे पडू लागल्याने भात लावणी खोळंबली आहे. आता रोपे लावणी झाली आहेत तर पावसाने दडी मारली आहे. अशी विचित्र स्थिती या शेतकऱ्यांवर ओढवली आहे.